आज आपण टोका या गावी सिद्धेश्वर या देवस्थानात आलेलो आहात. इथे सिद्धेश्वर यांचं मंदिर, त्या मंदिरामध्ये विविध मूर्ती, त्या मूर्त्यांच्या माध्यमातून विष्णू अवतार, वेगवेगळे संगीतांचे मुद्रा, त्यासोबतच काही देवतांचेही लीला या दर्शवलेल्या आहेत. या मंदिराला पौराणिक कथा आहे, जे मरीच राक्षस जो सोनेरी हरिण म्हणून आला होता, त्या हरणाचं याच ठिकाणी डोकं उडवलेलं आहे त्या रामचंद्राने. त्या रामचंद्राने आपलं काम सिद्धीस नेलं म्हणून यास सिद्धेश्वर असे नाव पडलेले आहे. मंदिराचे बांधकाम पाहता प्राचीन बांधकाम असावं असं आढळते. वेगवेगळे संगीत मुद्रा, काही पौराणिक कथेचेही ते मूर्तीच्या स्वरूपातून मांडलेले आहे. ती कृष्णलीला दाखवलेली आहे. ते पार्वती, शंकर यांचं मंदिर, एक ऋषी आणि गणपती. अश्वघोडा, अश्वयज्ञासाठी सोडलेला रामचंद्रांनी होता. इथे एक वेगळीच कथा चित्रित केलेली आहे. आणि शेवटी दशरथाचा आणि राम प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाचे वर हनुमान यांचे चित्रित युद्ध पाहायला मिळते. आणि इथे एक देवीचं द्वारपाल